ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी आज उल्हासनगर न्यायालयात आमदार गणपत गायकवाड, विकी गणात्रा, हर्षल केने, संदीप सरवणकर आणि रणजित यादव यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने गणपत गायकवाड यांच्यासह चारही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान न्यायालयात गणपत गायकवाड यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यावर आता गणपत गायकवाड यांचे वकील काय म्हणाले ऐकूयात. माननीय आपले आमदार, एक मिनिट म्हणा, बोला. आज माननीय न्यायालयामध्ये आपले जे माननीय आमदार गणपत गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो कोर्टामध्ये. कोर्टामध्ये पोलिसांची बाजू अशी होती की त्यांना 11 दिवस पोलीस कस्टडी ऑलरेडी मिळालेली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना पुढे पोलीस कस्टडीची गरज भासत होती. परंतु माननीय न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी कुठलेही नवीन मुद्दे कोर्टासमोर आणले नाही आहेत. कुठल्याही प्रकारच्या कस्टडीची गरज नाही आहे. पोलिसांना जेवढा वेळ पाहिजे होतं ते पूर्ण वेळ मिळालेला आहे आणि पुढच्या कुठले कस्टडीची गरज नाही आहे असं मत घेऊन आणि सफिशियंट चान्स पोलिसांना दिलेलं गेलं आहे. तर असं त्यांनी ऑब्झर्वेशन्स देऊन कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी नामंजूर केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरोबरच जेवढे इतर आरोपी होते सर्व आरोपितांना आज कोर्ट माननीय न्यायालयाने MCR म्हणजेच आपलं जेल कस्टडी ती मंजूर केलेली आहे. तर आता ह्याच्यापुढे त्यांना पोलीस कस्टडी संपलेले असून ते आता जेल अथॉरिटीजच्या ऑब्झर्वेशनखाली राहतील. आम्हाला त्याबद्दल माहिती आम्हाला दिली जात नाही. पण जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती मिळाली त्यानुसार त्यांना आधारवाडी जेलमध्ये नेलं पाहिजे. जे कोर्टाचं ज्युरिडिक्शन आहे त्याप्रमाणे त्यांना आधारवाडी जेलला नेलं पाहिजे असं आमचं मत आहे. बाकी ते युक्तिवाद काय झाला, युक्तिवाद म्हणजे कोर्टामध्ये तेच आम्ही त्यांना माहिती दिली की बाबा जे त्यांचं म्हणणं आहे की कॉन्स्पिरसी वगैरे, तर हे कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा प्रकार नाही आहे. हे जे काय घडलेलं आहे ते सिनियर PNच्या केबिनमध्ये घडलेलं आहे आणि जे घडलेलं ते सर्व CCTV फुटेजमध्ये सर्वांसमोर समाविष्ट आहे आणि सर्वांना माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्स्पिरसीचा गुन्हा सिद्ध होत नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे. कॉन्स्पिरसी फक्त बाकी सर्वांना अडकवण्यासाठी ह्याच्यामध्ये केलं जातं आहे असं आमचं स्पष्ट मत होतं. याला धरून कोर्टाने पोलीस कस्टडी त्यांची नामंजूर केली. आपलं नाव, आपलं? ॲडव्होकेट निलेश पांडे, ॲडव्होकेट समीर विस्तृत आणि ॲडव्होकेट राहुल भोसले. ह्याच्यावरती आता ह्या क्षणी खूप कमेंट करणं योग्य ठरणार नाही कारण की तपास त्यांचा चालू आहे पोलिसांचा. त्यांना तपासाची पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि कोर्टाने पण ह्या गोष्टीवरती कॉन्शियस दिलं की बाबा त्यांना 11 दिवस जे कस्टडी दिली गेलेली होती 11 दिवस त्यांना कस्टडीसाठी खूप वाले आणि पुढे आता कस्टडीची कुठल्या प्रकारची गरज भासत नाही तर त्याप्रमाणे त्यांची कस्टडी नामंजूर. तुम्ही आमदारांच्या साईडने वकील? आम्ही, हा आम्ही आमच्या आमचे माननीय आमदार साहेब आहेत गणपत गायकवाड त्यांच्या वतीने आज आम्ही तिथे कोर्टात हजर झालेलो. आज गणपत गायकवाड व इतर चारही लोकांना कोर्टात सकाळी 9 वाजता हजर करण्यात आला होता आणि कोर्टाने पोलिसांची डिमांड असताना सुद्धा तपासाची प्रगती बघून त्यांना जेल कस्टडीचे आदेश केलेले आहे. काय युक्तिवाद झाला एकंदरीत? युक्तिवाद म्हणजे त्यांनी तपासादरम्यान कशाला त्यांना अधिक पोलीस कस्टडी पाहिजे त्यांनी ते सादर केलं कोर्टाला. आम्ही सांगितलं की जे काही तपास झाला आहे कस्टोडियल इन्व्हेस्टिगेशन तेवढा पुरेसा आहे, आता पुढच्या कस्टडीची गरज नाही आहे. किती आरोपी आहेत? 5 आरोपी अटक केलेले. आणि तुम्ही तुमचं पुढची प्रोसेस कशी असेल? आता पुढची प्रोसेस असं आहे का सध्या आम्हाला सगळे सर्टिफाईड कॉपीज घेऊ द्या तोपर्यंत आम्ही काही सांगू नाही शकत. आपलं पूर्ण नाव सांगा. उमर काझी आहे. हिंदी 5 आरोपियों को आज गणपत गायकवाड को मिला के 5 आरोपियों को आज कोर्ट में सवेरे 9 बजे हाजिर किया गया था और पुलिस कस्टडी की डिमांड की गई थी बट कोर्ट ने तपास की प्रगति देख के उन्हें जेल कस्टडी का ऑर्डर किया गया है. 14 दिन के गैप पे एक्सटेंड होगी वो चार्जशीट आने तक. थैंक यू. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.